नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट येथे। आणि मित्रांनो, तुम्हाला जसं की माहितीच आहे, पुणे स्टेशन किंवा एअरपोर्टला जायचं म्हणलं की आपली स्वतःची जरी गाडी असेल तरी आपल्याला टेन्शन राहतं की बाबा पार्किंग कुठे करायची किंवा कसं होतं। आजकाल तुम्हाला माहिती आहे पुणे मुंबई अशा मोठ्या मोठ्या ठिकाणी भरपूर पार्किंगची दुरावस्था आहे किंवा पार्किंगला जागा भेटत नाही आणि पोलिसांचं तर टेन्शनच, गाडी वळून नेणार, आपण 5 मिनिटं जाणार, गाडी उचलून नेणार। तर मित्रांनो, आज मी तुमचं तेच टेन्शन दूर करण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे। आता भरपूर लोकांना माहिती आहे पुणे एअरपोर्टला पार्किंग कुठे आहे, पण बऱ्याच लोकांना अजून माहिती नाही की पार्किंग कुठे आहे किंवा काय आहे। तर मित्रांनो, पुणे एअरपोर्टला एक एरो मॉल म्हणून झालेला आहे, मोठा मॉल समोरच आहे। तुम्ही जसं आउट गेट मधून बाहेर निघताल तिथंच तुम्हाला समोरच्या साईडला एक मोठा मॉल दिसेल। त्या मॉलमध्ये जवळपास 4 मजली पार्किंगसाठी झालेला आहे आता नवीन तो। तर त्याच्यामध्ये फर्स्ट फ्लोअरला तुम्ही जाऊ शकता किंवा एंट्री वगैरे आहे। त्याच्यानंतर तुम्हाला अंडरग्राउंड फ्लोअर आहेत जे की प्रायव्हेट पार्किंगसाठी आहेत आणि कॅबवाले किंवा ओला उबेर सारख्या गाड्या भरपूर असतात त्यांच्यासाठी मित्रांनो 3 ते 4 तिसरा आणि चौथा फ्लोअर यासाठी जागा दिलेली आहे। आपण आता चौथ्या फ्लोअरवरती आहे आणि तुम्ही बघू शकता मी गाडी पार्किंगला लावलेली आहे आणि इथंच बसलेलो आहे। तर तिसऱ्या फ्लोअरवरती इनोवा वगैरे अशा कॅब लागलेल्या असतात आणि चौथ्या फ्लोअरवरती वॅगनर किंवा स्विफ्ट डिझायर यांसारख्या गाड्या असतात। तर मित्रांनो, तुम्ही एक कॅब ड्रायव्हर असाल किंवा तुमची प्रायव्हेट गाडी असेल तरी पण तुम्ही इथे येऊ शकता। तुम्हाला इथे भरपूर पार्किंगसाठी जागा आहे, 4 फ्लोअर आहेत, त्यामुळे तुम्हाला पार्किंगचं काहीच टेन्शन राहणार नाही। आणि तुम्ही इथं तुम्हाला मी दाखवतो थोडं बॅक साईडच्या कॅमेऱ्याने इथं तुम्हाला। तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता हे इथं कॅन्टीन पण आहे चौथ्या मजल्यावरती आणि इथं एक आपल्याला काका भेटलेले आहेत। त्यांच्याशी आपण थोडे गप्पा मारू आणि त्यांना विचारू की इथं काय आहे नेमकं, काय माहिती देतात ते बघू। चार्ट लावलेले 15, 2 तास, 20, 3 तास म्हणजे एवढं काय नाही म्हणायचं। 13 तासाचे 90 रुपये फक्त। मग 2-व्हीलरला पण आहे का पार्किंग? अंडरग्राऊंडच आहे का सगळ्या पार्किंग? आणि हे कॅब वाल्यांसाठी का फक्त चौथ्या तिसऱ्या फ्लोअर? हा का प्रायव्हेट वाला फर्स्ट फ्लोअरला जो भरा हॉटेल झोपायची पण सोय का? 3 तासाला 100 रुपये झोपायला पण? हो बर। 6 बेड लावलेले। हा का? तुम्ही विश्रांतीसाठी नाही का 3 तासासाठी 100 रुपये देऊन विश्रांती करू शकता। बर। वॉशरूमची सोय ड्रायव्हर साठी? हा नाही नाही कळालं ते। कॅन्टीन आहे, 3 तासाला 100 रुपये झोपायची सोय। ओके, आरामसाठी भारी आहे, भारी। म्हणजे वेटिंग जरी असेल तरी टेन्शन नाही राहत। ड्रायव्हरला वाटलं बाबा आपण आता इथे आराम करावा थोडासा गाडी झोपण्यापेक्षा। बरोबर बरोबर बरोबर। एसी नाही, फॅन लावलेले। एसी नाही आणि एसी नसू द्या, झोपायला तर भेटते। बस आंघोळीसाठी पण जागा आहे। बर बर, मी एकदा दाखवणार आहे ते वॉशरूम वगैरे। पण आता तुम्ही म्हणताय जसं की नाही अलाउड तर आपण ठीक आहे, तुम्ही माहिती दिली तेवढीच बात झाली आम्हाला। चला, धन्यवाद काका का।